गुड मॉर्निंग स्टूडेंट, हॅलो एवरीवन. COVID-19 प्रादुर्भावामुळे आपण व्हिडिओ लेक्चरमार्फत जे काही एज्युकेशन सुरू केलेलं आहे ते सर्व व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित नीट अंडरस्टँड करून घ्यायचे आणि आपल्या मॅथच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहेत. मग आपलं जे काही चॅप्टर सुरू आहे ते म्हणजे 12 इक्वेशन्स इन व्हेरिएबल, त्याच्यामधला आपल्याला प्रॅक्टिस सेट 12.2 हा स्टार्ट करायचा आहे. तर ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला वर्ड्स प्रॉब्लेम बघायचे आहेत, म्हणजे शाब्दिक उदाहरणं असतील आणि त्या शाब्दिक उदाहरणं प्रत्येक एक्झाम्पल हे त्याची एक वेगळी मेथड असणार आहे आणि त्या मेथडनुसारच आपल्याला ते सॉल्व करायचे आहेत. तर त्यामुळे बघा, आता बघायचं आहे फर्स्ट प्रॉब्लेम. मदर इज अ 25 years ओल्डर दॅन हर सन. फाइंड सन्स एज इफ आफ्टर 8 years द रेशियो ऑफ सन्स एज टू मदर्स एज विल बी 4:9. आपल्याला बघा, आता इथं आईचं वय हे दिलेलं आहे. किती आहे? आधी वर्ड्स प्रॉब्लेम हे कधीही नीट समजून घ्यायचे असतात, अंडरस्टँड करून घ्यायचे असतात. एकदा नाही समजले तर दोनदा ते रीड करून ते अंडरस्टँड करून घ्यायचे. बघा, मदर इज म्हणजे त्या आईचं वय किती आहे? 25 वर्षे. ओल्डर दॅन कोणापेक्षा? तिच्या मुलापेक्षा. तर फाइंड सन्स एज, तर आपल्याला मुलाचं वय हे काढायचं आहे आफ्टर म्हणजे काय 8 वर्षानंतरचं. तर त्यांच्यामधला जो काही रेशो आहे म्हणजे काय, मुलगा आणि आई यांच्यामधला जो रेशो आहे तो किती असणार आहे? 4:9 हा आपल्याला दिलेला आहे. मग आता बघा सोल्यूशन. हे वर्ड्स प्रॉब्लेम जे काही ह्या प्रॉब्लेमची जी काही मांडणी आहे त्या वर्ड्स प्रॉब्लेमची, ती याच पद्धतीने मांडणी ही झाली पाहिजे. बघा, लेट द सन्स प्रेझेंट एज बी एक्स इयर. मदर इज अ 25 years ओल्डर दॅन हर सन. देअर फोर मदर्स प्रेझेंट एज इज एक्स प्लस 25 years आफ्टर 8 years. सन्स एज विल बी एक्स प्लस 8 years अँड मदर्स एज विल बी एक्स प्लस 25 + 8 इज इक्वल टू एक्स प्लस 33 years. बघा, आता मी इथे काय केलेलं आहे, आपल्याला काही गोष्टी ह्या मानून घ्यायच्या आहे. लेट म्हणजे काय? मानून घेणे. मानून घेतलेलं आहे आपण की जे काही मुलाचं जे काही वय आहे, प्रेझेंट म्हणजे काय, आता सध्या त्याचं जे काही वय आहे त्या मुलाचं एज हे किती आपण मानून घेतो आहे? एक्स मानून घेतो आहे. बरोबर आहे? हा बघा, हा एक्स इयर मानून घेतलेलं. तर आईचं वय हे किती आहे? 25 वर्ष आहे. तर ओल्डर दॅन कोणापेक्षा? मुलापेक्षा. म्हणून आपल्याला जे काही ह्या प्रॉब्लेमची मांडणी आहे त्याचा आन्सर, देअर फोर मदर्स प्रेझेंट एज म्हणजे काय, आईचं जे काही आत्ताचं वय आहे बघा, ते आपल्याला काय करावं लागेल की जे मुलाचं वय हे त्याच्यामध्ये ॲड करावं लागेल, कारण आपल्याला आईचं वय पण माहीत नाही आत्ताचं. बरोबर आहे? त्याच्या 8 वर्षा अगोदरचं जे काही आईचं वय ते आपल्याला माहिती आहे, ते 25 वर्ष आहे. त्यानंतर मुलाचं जे काही आत्ता प्रेझेंट म्हणजे आत्ता सध्याचं त्याचं चालू वर्षाचं वय जे आहे ते पण आपल्याला माहीत नाही आहे, ते किती आहे? एक्स प्लस 25 म्हणजे काय, त्याच्यामध्ये आपल्याला एक्स हा काय करावं लागणार आहे? ॲड करावं लागणार आहे. आफ्टर 8 years म्हणजे बघा, आता 8 वर्षानंतर मग काय असणार आहे? मग त्याच्यासाठी आपल्याला सन्स एज विल बी एक्स प्लस 8 years अँड मदर्स एज विल बी एक्स प्लस 25 + 8 इज इक्वल टू एक्स प्लस 33 years. म्हणजे काय? बघा, आता आपल्याला 8 वर्षानंतरचं जे काही वय आहे ते आपल्याला काढायचं आहे. मग ते काय करणार आहे की सध्याचं वय किती? त्याचं एक्स आहे, म्हणून एक्स प्लस 8 त्याच्यामध्ये 8 हा आपल्याला मिळवायचा आहे. एक्स प्लस 8 केला, मदर्स एज काय असणार आहे? विल बी एक्स प्लस 25 + 8. मग ते किती असणार आहे? म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला बघा, हे जे काय 8 वर्ष आहे ते ॲड करायचे. एक्स प्लस 25 + 8 इज इक्वल टू एक्स प्लस 33. आता 33 कसा आला? बघा, आता इथे आपल्याला जो काही आहे याच्यामध्ये तो ॲड करायचा आहे. बघा, याचा आन्सर काय आलं? बघा, 25 + 8 किती होतात? 33 होतात. बरोबर आहे? 25 + 8 करून बघायचा आहे तो किती येईल? 33 येईल. म्हणजेच काय, याचं जे काही आहे आपल्याला आन्सर काय मिळालं? एक्स प्लस 33 years. मग आता मग फ्रॉम द गिवन कंडिशन म्हणजे ह्या कंडिशननुसार आपण काय म्हणू शकतो आहे की बघा, सन्स एज म्हणजे काय, मुलाचं वय भागिले त्याला डिवाइड बाय मदर्स एज म्हणजे ते आपल्याला काढायचं आहे. म्हणजे त्याचा आपल्याला काय दिलेलं आहे? बघा, प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं आहे? रेशो हा दिलेला आहे. तो रेशो किती आहे? 4:9 हा आपल्याला दिलेला आहे. म्हणून तो आपण इथे लिहून घेऊ. आणि त्याचं काय करणार आहे? आता सन्स एज आपण किती मानलेलं आहे बघा, इथे आहे सन्स एज विल बी एक्स प्लस 8.
आणि त्याच्यानंतर मदर सेज आपल्याला किती मिळालं, 1+33 ते इथं टाकलं आणि त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं म्हणजे 9 × x + 8 इज इक्वल टू 4 × x + 33. त्यानंतर बघा 9x प्रत्येक 9 हा या पूर्ण होल ब्रॅकेटला आपण काय करणार आहेत, मल्टिप्लाय करणार आहे. 9x + 8 = 72 इज इक्वल टू 4x+ नंतर इकडे 4 बघा 4 × 3 = 12 इकडे 1 = 13 म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला इक्वेशन मिळालं. आता हे इक्वेशन आपण कसं सॉल्व करतो की जे व्हेरिएबल्स आहेत म्हणजे एक्स जे फॅक्टर आहेत ते आपण एका बाजूला घेतो. 9x - 4x इज इक्वल टू इकडे 132 इकडे +72 इकडे जाऊन -72 येईल. मग आता बघा इथे काय होईल, हा 9x -4x गेल्यानंतर 5x इज इक्वल टू 132 -72 किती येणार आहे, 60 येणार आहे. मग आता x इज इक्वल टू 60 / काय होणार आहे, 5. बघा 5 × 5 = 10 म्हणजे 12 × 5 = 60 म्हणजेच काय, याला आपण भाग दिला तो किती आला, x इज इक्वल टू 12. आणि म्हणून द सन्स प्रेझेंट एज इज अ 12 इयर्स. आपल्याला काय काढायला लावलं होतं की जे मुलाचं आत्ताचं जे काही वय आहे ते किती येणार आहे, 12 वर्ष हे तुमचं येणार आहे. अशा पद्धतीने हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते महत्त्वाचे आहेत. 3 किंवा 4 मार्काला तुम्हाला हे प्रॉब्लेम्स विचारले जातील. म्हणून वर्ड्स प्रॉब्लेम अंडरस्टँड करून घ्यायचे आहेत, कशा पद्धतीने आपण हे स्टेप केलेले आहेत, अतिशय सोपं आहे. आपल्याला काढायचं काय होतं की मुलाचं वय हे आपल्याला काढायचं आहे आणि ते कशा पद्धतीने काढतो आहे आपण. सुरुवातीला आपण जे काही आत्ताचं वय आहे ते मानून घेतलं, काय मानून घेतलं, एक्स मानून घेतलं. त्याच्यानंतर 8 वर्षानंतरच म्हणून त्याच्यामध्ये ॲड केलं, 1+8 आलं. नंतर आईचं वय काय होतं, 25 होतं, म्हणून 25+x केलं. त्याच्यामध्ये मुलाचं वय ॲड केलेलं आहे आणि मग नंतर 1+33 आलं. मग बघा आता कंडिशननुसार की सन्स एज अपॉन मदर्स एज इज इक्वल टू 4/9. कारण काय 4/9 का घेतला, कारण आपल्याला त्याचा रेशो हा दिलेला आहे, दिसतो आहे की नाही, हा 4/9 बघा हा त्याचा रेशो घेतला, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून जे काही व्हेरिएबल्स आहेत एक्सचे फॅक्टर ते बाजूला काढले, त्याच्यामधून तो मायनस केला, संख्या एका बाजूला काढला आणि त्याच्यानंतर आपण ते डिवाइड केल्यानंतर आपल्याला एक्स म्हणजेच काय की मुलाचं जे काही वय आहे ते आपल्याला मिळालेलं आहे. आता बघा सेकंड एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे. द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज ग्रेटर दॅन इट्स अ न्युमरेटर बाय 12. इफ द न्युमरेटर इज अ डिक्रीज बाय 2 अँड द डिनॉमिनेटर इज इन्क्रीज बाय 7, द न्यू फ्रॅक्शन इज इक्विव्हॅलंट टू 1/2. फाइंड द फ्रॅक्शन. बघा आपल्याला डिनॉमिनेटर जो काही असणार आहे तो डिनॉमिनेटर हा एका फ्रॅक्शनच्या स्वरूपात दिलेला आहे, परंतु तो कसा आहे, ग्रेटर आहे कोणापेक्षा, न्युमरेटरपेक्षा, 12 पेक्षा. मग आता न्युमरेटर बघा, डिनॉमिनेटर आणि न्युमरेटर, डिनॉमिनेटर हा खाली असतो, न्युमरेटर हा वर असतो. तर इथे संख्या आपल्याला दिलेला आहे तो मात्र डिक्रीज आहे, कमी कोणापेक्षा, कितीपेक्षा, 2 कमी आहे. डिनॉमिनेटर इज इन्क्रीज, डिनॉमिनेटर मात्र हा काय आहे, वाढलेला आहे, इन्क्रीज झालेला आहे, तो कितीने, 7. द न्यू फ्रॅक्शन, आपल्याला नवीन फ्रॅक्शन हे मिळणार आहे 1/2. तर आपल्याला ते जे काही फ्रॅक्शन आहे ते काढायचे. बघा आता प्रत्येक वर्ड्स प्रॉब्लेममध्ये प्रत्येक एक्झाम्पल हे अगदी वेगळ्या स्वरूपाचं असतं. आता आपल्याला बघा, इथे आधी इक्वेशन आपल्याला तयार करून घ्यावं लागेल. लेट द न्युमरेटर ऑफ द फ्रॅक्शन बी एक्स, म्हणजे जो आपल्याला काढायचा आहे तो आपण काय करतो, मानून घेतो, तो किती असणार आहे, एक्स असणार आहे. द न्युमरेटर ऑफ द फ्रॅक्शन इज ग्रेटर दॅन इट्स अ न्युमरेटर, तो कितीने आहे, वाढलेला आहे, 12. देअरफोर द डिनॉमिनेटर इज x + 12, तो किती आहे, x + 12 आहे. देअरफोर द फ्रॅक्शन इज x / x + 12. बघा एक्स म्हणजे काय, जो मानून घेतलेला आहे न्युमरेटर, आणि डिनॉमिनेटर काय आला, 1+12 हा आपल्याला आलेला आहे. द न्युमरेटर इज डिक्रीज बाय, कितीने डिक्रीज झालेला आहे, तो 2. त्यानंतर देअरफोर द न्यू न्युमरेटर इज x - 2. आता नवीन जो काही तयार झाला आहे, कारण काय म्हटलेलं आहे त्यांनी, बघा पुन्हा एकदा प्रॉब्लेम वाचा की न्युमरेटर इज अ डिक्रीज, डिक्रीजचा अर्थ काय आहे की तो मायनस होत आहे. लक्षात घ्या, प्रॉब्लेम नीट वाचा आणि मी कशा पद्धतीने तो सॉल्व केलेला आहे तो बघा. द न्यू न्युमरेटर म्हणजे नवीन जो तयार झाला, कारण काय, डिक्रीज झालेला आहे, आणि डिक्रीजचा अर्थ काय असतो की तो रिड्यूस होतो म्हणजे कमी होतो, म्हणजेच काय होणार आहे, तिथं सबट्रॅक्शन येणार आहे, म्हणून 1 - 2 हा झालेला आहे.
द डिनोमिनेटर इज इन्क्रीज बाय 7, मात्र इन्क्रीज किती ने झालेला आहे, डिनोमिनेटर 7 ने झाला आहे. इन्क्रीजचा अर्थ काय, तिथे ॲडिशन होईल, म्हणजे त्याच्यामध्ये प्लस तो आपल्याला फॅक्टर करावा लागेल. बघा, एक्स प्लस 12 प्लस 7 इज इक्वल टू एक्स प्लस 19 हा आपल्याला मिळतो आहे. म्हणजेच काय, फ्रॉम द गिवन कंडिशन, गिवन कंडिशनवरून आपल्याला कशा पद्धतीने आपल्याला हे इक्वेशन मांडायचं आहे. एक्स मायनस 2 डिवाइड बाय एक्स प्लस 19 इज इक्वल टू 1/2. बघा, आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, 2 ने याला मल्टिप्लाय करायचं, नंतर 1 ने या फॅक्टरला मल्टिप्लाय करायचं, तिरकस गुणाकार. 2 एक्स मायनस 2 इज इक्वल टू एक्स प्लस 19. बघा, 2 एक्स, नंतर इकडे काय येईल, 2 × 4 इज इक्वल टू एक्स प्लस 19. 2 एक्स मायनस 2 × 4 इकडे 4 आला. आता काय करणार, व्हेरिएबल्स आपण बाजूला करणार. 2x हा जसा तसा इकडे जाऊन हा काय होईल, एक्स मायनस एक्स होऊन जाईल. 19 प्लस इकडे मायनस 4 काय होऊन जाईल, प्लस 4 होऊन जाईल. मग आपल्याला काय करायचं आहे, बघा, एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. एक्सची व्हॅल्यू काय आली आपली, 23 आली. परंतु जो काही नवीन जो काही डिनॉमिनेटर न्यूमरेटर आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तो कसा काढणार, एक्स प्लस 12 इज इक्वल टू 23 प्लस 12 इज इक्वल टू, मग आता एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळाली, ती त्याच्यात पुट करायची. एक्सची व्हॅल्यू 23 प्लस 12 इज इक्वल टू 35. एक्स अपॉन डिवाइड बाय एक्स प्लस 12 म्हणजेच काय, 23 डिवाइड बाय 35. द फ्रॅक्शन इज काय आलेलं आहे तुमचं, म्हणजे आपल्याला जे काय आन्सर मिळालं आहे, 23/35. पुन्हा एकदा मी सांगते, ह्या वर्ड्स प्रॉब्लेममध्ये आपल्याला डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर याचं जे काही फ्रॅक्शन आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. फाइंड द फ्रॅक्शन, मग आपल्याला काही न्यूमरेटर दिलेला आहे, डिनॉमिनेटर दिला आहे, परंतु तो बघा डिक्रीज होतोय 2 आणि इन्क्रीज होतोय 7, आणि म्हणून द डिनॉमिनेटर ऑफ द फ्रॅक्शन इज अ ग्रेटर दॅन इट्स अ न्यूमरेटर, तो 12 आहे. द डिनॉमिनेटर इज एक्स प्लस 12 आहे. द फ्रॅक्शन इज एक्स अपॉन डिवाइड बाय एक्स प्लस 12 आहे, आणि म्हणून द न्यूमरेटर इज अ डिक्रीज होतोय. बघा नीट लक्षात घ्या, डिक्रीज कितीने होतोय, 2 होते, म्हणून आपण एक्स मायनस 2 घेतला, आणि इन्क्रीज होतोय तो 7, म्हणून एक्स प्लस त्याच्यामध्ये 12 पण आपण ॲड करतोय, प्लस 7 म्हणजे बघा 12 प्लस 7 किती होतात, 19, म्हणजे एक्स प्लस 19 हा तुमचा आन्सर मिळते. फ्रॉम द गिवन कंडिशन, ह्या कंडिशनवरून आपण या पद्धतीने ते कन्स्ट्रक्ट केलं, म्हणजे तिथे मांडलं हे गणित, आणि त्यानंतर त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून या 2 या पूर्ण होल ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं. इथे 1 असल्यामुळे तर प्रॉब्लेमच येणार नाही. इथे केल्यानंतर आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती. एक्सची व्हॅल्यू तुमची मिळते एक्स इज इक्वल टू 23. परत आपल्याला जे काही न्यूमरेटर डिनॉमिनेटरचा फ्रॅक्शन हा आपल्याला काढायचा आहे, म्हणून एक्स डिवाइड बाय एक्स प्लस 12 म्हणजे एक्सची व्हॅल्यू मी 23 टाकली. एक्सची व्हॅल्यू परत इकडे 23 प्लस 12 किती येणार आहे, 35. म्हणजेच काय, आपला जो काही फ्रॅक्शन आहे तो काय मिळाला, 23/35 हा मिळालेला आहे. बघा, आता पुढचं एक्झाम्पल आहे, थर्ड. द रेशो ऑफ द वेट्स ऑफ कॉपर अँड झिंक इन अ ब्रास अलॉय इज अ 13:7. फाइंड द वेट ऑफ झिंक इन अ ब्रास इज अ ऑन स्टील इज अ वेट इज अ 700 ग्राम. आपल्याला बघा जो काही रेशो आहे, भागाकार आहे, तो दिलेला आहे वजनाचा, तो किती आहे, कॉपर आणि झिंक याचं एक वजन हे दिलेलं आहे, आणि हे काय, त्याच्यापासून एक ब्रास नावाचं अलॉय तयार झालं. ते किती आपला त्याचा जो रेशो आहे तो 13:7 हा दिलेला आहे. तर फाइंड आपल्याला करायचं आहे वेट ऑफ झिंक. तर ह्या बघा, झिंकचं वेट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि ब्रासचं. तर त्याचं जे काही वेट ओव्हरऑल त्यांनी दिले, परंतु ते आपल्याला सेपरेट सेपरेट काढायचं आहे, लक्षात घ्या. म्हणजे झिंकचं सेपरेट काढायचं आहे, ब्रासचं सेपरेट काढायचं आहे, त्याचं स्टीलचं वेट किती दिलं आहे, 700 ग्राम. द रेशो ऑफ द वेट ऑफ कॉपर अँड झिंक इन अ ब्रास इज अ 13:7. द लेट द वेट ऑफ द कॉपर बी 13x ग्राम, देन द वेट ऑफ झिंक इज अ 7x ग्राम. फ्रॉम द गिवन कंडिशन इज अ 13x + 7x इज इक्वल टू 700. बघा, आता आपल्याला जो काही रेशो आहे तो भागाकार दिलेला आहे, तो किती वेट आपल्याला त्याचा रेशो किती दिला आहे, 13:7 दिलेला आहे, म्हणजे झिंक आणि ब्रासचा. मग आपल्याला वेट काय काढायचं आहे, ऑफ द कॉपर, म्हणजे स्पेशली कॉपरचं वेगळं काढायचं आहे, झिंकचं वेगळं काढायचं आहे. मग आता बघा, सुरुवातीला नीट लक्ष द्या. बघा, आता सुरुवातीला आपल्याला काय दिलेलं आहे, कॉपर दिलं आहे. बघा, कॉपरचं काय आहे, 13 येणार आहे, झिंकचं काय आहे, 7 येणार आहे, म्हणून कॉपर बी 13x ग्राम. नंतर झिंकचं किती आहे, इज अ 7x ग्राम. फ्रॉम द गिवन कंडिशन 13x + 7x इज इक्वल टू काय आहे, 700. नंतर 20x म्हणजे 13 + 7 किती येईल,
20x is equal to 700, therefore x is equal to 700 by divided by 20. म्हणजे x ची व्हॅल्यू किती येणार आहे, 35. द वेट ऑफ द झिंक इज अ 7x ग्राम, therefore द वेट ऑफ द झिंक इज इक्वल टू 7 मल्टीप्लाय बाय x ची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळाली, 35, आणि म्हणून 245 ग्राम. यावरून आपल्या द वेट ऑफ द झिंक इन अ ब्रास इज ऑन स्टील इज किती मिळाला आहे, 245 ग्राम. बघा पुन्हा एकदा आपण समजून घेऊ की द रेशो ऑफ द वेट ऑफ द कॉपर अँड झिंक इन अ ब्रास अलॉय इज अ 13:7. फाइंड द वेट ऑफ द झिंक इन अ ब्रास ऑन स्टील वेट इज अ 700 ग्राम. द रेशो ऑफ द वेट ऑफ कॉपर, बघा आता आपल्याला बघा कॉपर म्हटलेलं आहे आणि झिंक म्हटलं आहे, म्हणून सुरुवातीला कॉपरचं काय येणार आहे, 39, झिंकचं काय येणार आहे 7. तुम्ही जर आदला बदल केलं तर ते प्रॉब्लेम चुकू शकतो आहे त्याचा आन्सर. जर झिंकचं तुम्ही 13 घेऊन घेतलं आणि कॉपरचं 7 घेतलं असं चालेल का, नाही चालणार. म्हणून कॉपरचं 13 घ्यावं लागेल सुरुवातीचं आणि झिंकचं 7 घ्यावं लागेल. म्हणून आपण त्यांचे वेट किती मानून घेतले, लेड. द वेट ऑफ द कॉपर किती, 13x. नंतर वेट ऑफ द झिंक किती, 7x मानून घेतलं. मग यावरून आपली कंडिशन कशी तयार होईल, 13x प्लस 7x इज इक्वल टू 700, कारण त्यांचं ओव्हरऑल वेट किती दिलेलं आहे, 700 दिलेलं आहे. ओके, मग आता 13 प्लस 7 किती होईल, 20. 20x इज इक्वल टू 700. मग आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाईंड आउट करायची. 20 काय होईल, इकडे खाली डिवाइडला, हा 0 काय होईल, गेट कॅन्सल. बे एक बे, बे त्रिक 6, शिजू एक उरला, बे पंचे 10, म्हणजे आन्सर काय आलं तुमचा, 35. द वेट ऑफ द झिंक, मग आता एक्सची व्हॅल्यू मिळाली, मग एक्सची व्हॅल्यू त्याच्यामध्ये पुट करायची. 7x एक्सची व्हॅल्यू जर पुट केली काय येणार आहे, 35. 7 मल्टिप्लाय बाय 35 किती येत आहे, 245 ग्राम आपलं येत आहे. मग द वेट ऑफ द झिंक इन अ ब्रास, कारण आपल्याला झिंकचं काढायला विचारलंय. बघा, फाईंड द वेट ऑफ द झिंक इन अ ब्रास ऑन स्टील वेट इज अ 700 ग्राम. फक्त झिंकचं काढायला विचारलंय, म्हणून द झिंकचं किती येते, 7x. म्हणून ऑन स्टील ते किती येणार आहे, बघा आपलं आपण मिळवलं आहे 240. जर कॉपरचं विचारलं असतं तर आपण कॉपरच्या ह्याच्यात टाकलं असतं. कॉपरचं आपण किती मानलेलं होतं, 13x मानलेलं होतं. म्हणजे 13 मल्टीप्लाय बाय काय आलं असतं, एक्सची व्हॅल्यू 35. म्हणजे आपल्याला काय विचारलं आहे ते पण फाइंड आउट करायचं आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने आपण हा जो काही 12.2 जे 3 एक्झाम्पल बघितलेले आहेत, सर्व विद्यार्थ्यांनी हे जे काही एक्झाम्पल आहेत तुम्ही व्यवस्थित अंडरस्टँड करायचे आहेत आणि आपल्या मॅथच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचे आहेत. लिहिल्यानंतर ते न बघता एकदा पाटी पेन्सिलवर सॉल्व करून बघायचं आहे, हाच तुमचा होमवर्क असणार आहे. कारण वर्स प्रॉब्लेम आहेत, ते नीट अंडरस्टँड करून समजून घेतले, त्यानंतर तुम्ही एकदा न बघता तुम्ही सॉल्व करून बघायचे आहेत. नमस्कार.